जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असून राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांच्या सुटकेबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेईल. केंद्रीय गृहमंत्र्यांची लोकसभेत माहिती. नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत जोपर्यंत स्पष्टता येत नाही तोपर्यंत शिवसेना राज्यसभेत या विधेयकाला पाठिंबा देणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे समाजानं समानतेच्या दृष्टिकोनाबाबत आत्मपरीक्षण करावं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद. जीवाश्म इंधनावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा झपाट्यानं विस्तार करण्याचं भारताचं आवाहन. कांद्याच्या साठवणुकीला आळा घालण्यासाठी किरकोळ व्यापाऱ्यांकरता असलेली साठवणुकीची मर्यादा 5 टनांवरून 2 टन करण्याचा सरकारचा निर्णय. आणि काठमांडू इथं सुरू असलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत 300 पदकं जिंकत भारत अव्वल स्थानी. आज स्पर्धेचा होणार समारोप. नमस्कार. 4:30 बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असून सर्व भागातून संचारबंदी हटवण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत दिली. स्थानबद्ध असलेल्या जम्मू काश्मीरच्या 3 माजी मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांच्या सुटकेबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेईल आणि त्यामध्ये केंद्र सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसेल असं अमित शहा यांनी यावेळी स्पष्ट केलं. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे खासदार फारूक अब्दुल्ला यांच्यासह इतर नेत्यांना कधी मुक्त करणार असा प्रश्न काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनी विचारला होता. यावर शहा यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. सारे पंचायत के चुनाव नरेंद्र मोदी सरकार की पहली टर्म में 40,000 पंच सरपंच के चुनाव हमने समाप्त किए जो आज तक नहीं किए गए. सालों सालों तक इनके शासन में नहीं हुए. इसके बाद में ब्लॉक के चुनाव हुए. सारे के सारे तहसील पंचायत ब्लॉक के चुनाव शांति से हुए. लगभग 95% से ज्यादा वोटिंग हुई है. कहीं पर भी हिंसा नहीं. अयोध्येचा विकास आणि राम मंदिर बांधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 3 महिन्यांच्या आत नवा ट्रस्ट स्थापन करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. आधार कार्ड नसल्याच्या कारणावरून नागरिकांची नावं शिधापत्रिका यादीतून जाऊ नये यासाठी काळजी घेण्याचे निर्देश केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 65 लाखांहून अधिक व्यक्तींवर उपचार झाले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज राज्यसभेत दिली. रुग्णांच्या उपचारासाठी 5 नोव्हेंबरपर्यंत 9,549 कोटी रुपये खर्च झाले असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभेत काल नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019 मंजुरी देण्यात आली. विधेयकाच्या बाजूनं 311 सदस्यांनी मतदान केलं तर 80 सदस्यांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. या विधेयकानं 1955च्या नागरिकत्व कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव ठेवलाय. हिंदू शीख बौद्ध जैन पारशी आणि ख्रिश्चन समुदायाचे जे लोक पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानातल्या धार्मिक घडामोडींमुळे नाईलाजानं भारतात स्थलांतरित झाले त्यांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. त्यासाठी त्यांची भारतातल्या वास्तव्याची किमान मर्यादा 11 वरून 6 वर्षांपर्यंत आणण्याचा प्रस्ताव या विधेयकात ठेवण्यात आलाय. देशात राहणाऱ्या मुस्लिम समुदायाच्या कोणत्याही अधिकारांना या विधेयकामुळे धक्का पोचत नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी स्पष्ट केलं. हे विधेयक अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही तसंच संविधानाच्या 14व्या अनुच्छेदाची पायमल्ली या विधेयकामुळे होत नाही असं गृहमंत्र्यांनी सांगितलं. और आपके माध्यम से सदन के सदस्य को सदस्यों के माध्यम से पूरे देश की जनता को कहना चाहता हूं कि किसी भी डायमेंशन से ये बिल गैर संवैधानिक नहीं है ना आर्टिकल 14 का उल्लंघन करता है. आर्टिकल 14 में जो समानता का अधिकार दिया है उसके तहत मैंने पहले भी कहा कि रीजनेबल क्लासिफिकेशन के आधार पर कानून बनाने से आर्टिकल 14 में कोई रोक नहीं है.
हे विधेयक ईशान्येकडच्या राज्यांबरोबर संपूर्ण देशाच्या हिताचं असल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अधोरेखित केलंय. ते संसद भवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक पक्षाच्या खासदारांनी हे विधेयक मांडायला विरोध केला होता. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी हे विधेयक भारतातल्या लोकशाहीला मारक असल्याची टीका केली आहे. तर तृणमूलचे खासदार सुब्रतो रॉय यांनी हे विधेयक असंवैधानिक असून विभाजनाला खतपाणी घालणार असल्याचं म्हटलंय. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षणाला 10 वर्षांची मुदतवाढ देण्याच्या घटना दुरुस्ती विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. काल हे विधेयक सादर करण्यात आलं. राज्यसभेत आज शस्त्रास्त्र सुधारणा विधेयक मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. काल लोकसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाली. नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. सर्वांना सामावून घेणं आणि मानवी मूल्यांवरचा विश्वास या भारताच्या शतकानुशतकं जुन्या परंपरेशी सुसंगत असं हे प्रस्तावित विधेयक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय. लोकसभेत उत्तम चर्चेनंतर हे विधेयक मंजूर झालंय. गृहमंत्री अमित शहा यांनी खासदारांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांना विस्तृत उत्तर देत या विधेयकाचे सर्व पैलू स्पष्ट केले असं सांगत पंतप्रधानांनी शहा यांचं कौतुक केलं. विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधानांनी खासदार आणि विविध राजकीय पक्षांचेही आभार मानले. नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत जोपर्यंत स्पष्टता येत नाही तोपर्यंत शिवसेना राज्यसभेत या विधेयकाला पाठिंबा देणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. लोकसभेत हे विधेयक संमत झालं असून तिथे शिवसेनेनं विधेयकाच्या बाजूनी मतदान केलंय. या विधेयकावर विस्तृत चर्चेची आवश्यकता आहे असं ठाकरे म्हणाले. केंद्र सरकारनं विधेयकाऐवजी सर्वप्रथम देशाची अर्थव्यवस्था, बेरोजगारी आणि वाढती महागाई यासारखे मुद्दे हाताळावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोकसभेत काल मांडलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी देखील विरोध केलाय. देशाच्या घटनेत धर्माच्या आधारावर नागरिकत्व देणं योग्य नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी म्हटलंय. तसंच या कायद्याची खरी बाजू भाजप सांगत नाही असा आरोप त्यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत केला. आसाममधल्या घटनांमुळे हा कायदा आणला जात असला तरी ईशान्य भारतातील कोणतंही राज्य या कायद्याचं समर्थन करत नाही. हा कायदा देशाचं विभाजन करणार आहे असं मत मलिक यांनी व्यक्त केलं. हे विधेयक आणून भाजप मतपेटी बळकट करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका मलिक यांनी केली. भाजपा नेते राम नाईक यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. कोल्हापूर इथल्या शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रक्रियेबाबत राम नाईक यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या विद्यापीठाचा नामविस्तार शिवाजी महाराज विद्यापीठ असा करावा यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विनंती केली आहे. मात्र कोणत्याही विद्यापीठाच्या नावात फेरबदल करायचा असेल तर सर्वप्रथम राज्य सरकारनं विधिमंडळात विद्यापीठ कायद्यात नामबदलाचा प्रस्ताव सादर करायला हवा. त्यानंतर सुधारणा विधेयक विधिमंडळात मंजूर झाल्यानंतर ते विधेयक राज्यपालांना मान्यतेसाठी पाठवावं लागतं अशी प्रक्रिया असल्याची माहिती राम नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून दिली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भातला प्रस्ताव सादर करू असं मुख्यमंत्र्यांनी राम नाईक यांना सांगितलं. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची वाढती संख्या लक्षात घेता समानतेबाबतचा आपला दृष्टिकोन तपासून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलंय. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवसानिमित्त आज नवी दिल्लीत मानवाधिकार आयोगाच्या वतीनं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे समाजानं आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. मानवाधिकाराबाबतच्या जागतिक जाहीरनाम्यात नमूद केलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी काय करता येईल याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे असं राष्ट्रपती म्हणाले. अनुसूचित जाती आणि जमातीच्या हक्क आणि संरक्षणासाठी मानवाधिकार आयोगाकडून होत असलेल्या प्रयत्नांची राष्ट्रपतींनी यावेळी प्रशंसा केली. मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती HL दत्तू हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. आज जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस साजरा होत आहे. मानवी हक्क आणि संरक्षणाची नागरिकांना माहिती व्हावी यादृष्टीनं 1948 संयुक्त राष्ट्र महासभेत एक घोषणापत्र जारी केलं गेलं तेव्हापासून दरवर्षी 10 डिसेंबरला हा दिवस साजरा करण्यात येतो. मानवाधिकारासाठी या दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मानवाधिकारांसाठी युवकांचा आग्रह ही यावर्षीची संकल्पना आहे.
जीवाश्म इंधनावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा झपाट्यानं विस्तार करण्याचं आवाहन भारतानं केलंय. स्पेनमध्ये माद्रिद इथे सुरू असलेल्या COP25 या मंत्रीस्तरीय बैठकीत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या सौर आघाडीचं महत्व विशद केलं. केवळ 4 वर्षात या आघाडीमध्ये 83 देश सहभागी झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. ही संख्या आणखी जास्त वेगानं वाढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 2022 पर्यंत भारत 100 गिगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचं लक्ष्य साध्य करण्याच्या प्रयत्नात आहे असं त्यांनी सांगितलं. कांद्याची बाजारातली उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारनं पावलं उचलली आहेत. काळा बाजार आणि कांद्याच्या साठवणुकीला आळा घालण्यासाठी किरकोळ व्यापाऱ्यांसाठी असलेली साठवणुकीची मर्यादा 5 टनांवरून 2 टन करण्यात आली आहे. घाऊक व्यापाऱ्यांसाठी असलेल्या साठवणुकीच्या मर्यादेत बदल करण्यात आलेला नाही. कांदा आयातदारांना यातून वगळण्यात आले. काळा बाजार करणाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय ग्राहक हित मंत्रालयानं राज्यांना दिले आहेत. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठीच्या प्रचाराची आज सांगता होत आहे. या टप्प्यात रांची, हजारीबाग, गिरीद, बोकारो, छत्रा, रामगड, सराईकेला, रवासवान आणि कोडरमा या 8 जिल्ह्यांमधल्या 17 मतदारसंघांमध्ये येत्या 12 डिसेंबरला मतदान होणार आहे. काही मतदारसंघांमध्ये सुरक्षेच्या कारणासाठी मतदान दुपारी 3 वाजेपर्यंत असेल तर इतर ठिकाणी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असेल. या टप्प्यात एकूण 309 उमेदवार रिंगणात असून त्यात 32 महिलांचा समावेश आहे. न्यूझीलंडमधल्या व्हाईट आयलंड या पर्यटन स्थळी ज्वालामुखीचा अचानक उद्रेक होऊन किमान 13 जणांचा मृत्यू झालाय. ज्वालामुखीच्या उद्रेकात 31 जण जखमी झाले. आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळेनुसार सोमवारी रात्री 1 वाजता ज्वालामुखीचा उद्रेक झाला. उद्रेकाची तीव्रता एवढी होती की आकाशात 12,000 फुटांपर्यंत राख उडाली. यावेळी बेटावर ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्रिटन, चीन आणि मलेशिया या देशांचे पर्यटक होते. तसंच त्यांच्यासोबत न्यूझीलंडचे गाईडही होते. या संदर्भात चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती न्यूझीलंडच्या पोलिसांनी दिली आहे. दुर्घटनेबद्दल न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डिन यांनी दुःख व्यक्त केलं आहे. गेल्या काही आठवड्यात ज्वालामुखीची सक्रियता वाढली होती, मात्र त्याचा उद्रेक होण्याचं कोणतेही संकेत नव्हते अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. चिली विमानतळावरून अंटार्क्टिकाच्या दिशेनं झेपावलेलं चिलीच्या लष्कराचं विमान अचानक बेपत्ता झालंय. यामध्ये 21 प्रवासी आणि 17 कर्मचारी असे एकूण 38 जण होते. गेल्या 7 तासांपासून या विमानाशी संपर्क होऊ शकलेला नाही, त्यामुळे त्याबाबत साशंकता निर्माण झालीय. विमानाचा कसून शोध घेतला जात आहे. चिलीचे राष्ट्राध्यक्ष सॅबेस्टियन पिनेरा या संदर्भात व्यक्तिशः लक्ष ठेवून आहे. बालकमृत्यू आणि त्यांना होणारे आजार यांचं प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी साधन आहे. देशभरात राबवल्या जात असलेल्या मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेचा लाभ अहमदनगर जिल्ह्यात दिसून येत आहे. बालकांमधील मृत्यू आणि आजारांचं प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. म्हणूनच देशभर मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेच्या दुसऱ्या फेरीत लसीकरण न झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या 311 ठिकाणी 204 गरोदरमाता आणि 1,480 बालकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनाची विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबवण्यात आली आहे. 0 ते 2 वर्ष लाभार्थी जे आपण लसीकरण करत असतो त्याचं लसीकरण कोणाच राहिलं असेल, कोणी आजारी असेल, आपण ते त्या मोहिमेमध्ये कव्हर करून घेत असतो. विशेष मिशन लसीकरण योजनेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात जे लसीकरण केले जाते त्याच्यासाठी झोपडपट्टीवरील काही लोक तयार नसल्यामुळं तिथं स्वतः आम्ही जाऊन व्हिजिट करून त्या लोकांना तयार करून त्या मुलांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणून लसीकरण केलं गेलं. लसीकरणासाठी आरोग्य विभागानं पथकं नेमली आहेत. प्राथमिक शाळा आणि आरोग्य केंद्रात जाऊन या पथकाचे कर्मचारी बालकांना लस देतात. विविध रोगांपासून 2 वर्षांखालील मुलांचं आणि गरोदर मातांचं संरक्षण व्हावं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. आमच्या इथे विशेष मिशन इंद्रधनुष्य या अंतर्गत आमच्या येथील सरकारी दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे येऊन माझ्या बाळाला पायाला पॅन्टा, हाताला IPV आणि तोंडामध्ये 2 थेंब पोलिओ
आणि जिभेखाली रोटा व्हायरस या सर्व लसी देऊन माझ्या बाळाला आरोग्य दिले आहे. विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात लसीकरणापासून वंचित असलेल्या किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या 1413 बालकांचे व 201 गरोदर महिलांचे लसीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात 1328 लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आलेले होते. जे वंचित लाभार्थी राहिले होते त्यांना आपल्या नियमित लसीकरणाच्या अंतर्गत जे जे डोस दिले जातात, ज्या ज्या लसीकरण केले जातात त्याची त्यांना माहिती पटवून देऊन त्यांचं त्या पालावर जाऊन आम्ही त्यांचं लसीकरण करून घेतलं. अहमदनगर तालुक्यातल्या टाकळी काझी इथली सर्व बालकं आणि मातांनी लसीकरणासाठी यावं म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पालावर राहणाऱ्या भटक्या समाजातल्या कुटुंबांचं समुपदेशन केलं. दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक, अहमदनगर. पिकांच्या गुणवत्ता वाढीसाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा असं आवाहन राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ के पी विश्वनाथ यांनी केलं आहे. गळित धान्य आणि कडधान्य पिकातील समूह आद्यरेखा प्रात्यक्षिक या विषयावर कोल्हापूर इथे 3 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. विश्वनाथ यांच्या हस्ते आज या कार्यशाळेचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. कोणत्याही प्रकारचं सेंद्रिय खत जमिनीसाठी लाभदायक ठरतं, त्याचबरोबर गांडूळ खतासारख्या सेंद्रिय खताची निर्मिती आणि विक्री हा एक चांगला कृषीपूरक उद्योग होऊ शकतो असे विश्वनाथ यावेळी म्हणाले. टेक्नॉलॉजी का बारे में जानकारी देना और हमारा देश में ऑयल सीड और पल्सेस का थोड़ा कमी है, इसका इम्पोर्ट की भी करता था, इसलिए इसका प्रोडक्शन ज़्यादा करने के लिए फार्मर्स को डेमॉन्स्ट्रेशन द्वारा दे रहे कृषि विज्ञान केंद्र में. पूरा महाराष्ट्र में लगभग 48 केवी केस है, वो पूरा केवी केस से पूरा शास्त्र इधर आके हर जगह एक 25 एकर में कंटिन्यूस डेमॉन्स्ट्रेशन का ले रहे हैं. कृषी विज्ञान केंद्रांनी आद्यरेखा प्रात्यक्षिक शेतावर राबवून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असं पुण्याच्या अटारीचे संचालक डॉ लाखन सिंग यांनी म्हटलंय. या कार्यशाळेत राज्यातील 48 कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधनक आणि शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. राज्यातले रस्ते खड्डेमुक्त करून रस्ते बांधणीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी ह्या सूचना केल्या. राज्यातले राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग आणि ग्रामीण रस्त्यांचा दर्जा वाढावा यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा असं ते म्हणाले. सध्या नवीन तंत्रज्ञान वापरून 1000 किलोमीटर लांबीचे रस्त्यांचं नियोजन करण्यात आलंय. जर्मन तंत्रज्ञान वापरून 3000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं मजबुतीकरण करण्यात येणार आहे, तर कोकण आणि पश्चिम घाटातल्या 2500 किलोमीटर रस्त्यांचं डांबरीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. रस्त्यांच्या कामासाठी जागतिक बँकेकडून सुलभ कर्ज उपलब्ध होण्याबाबत प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश त्यांनी दिले. राज्य विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा काल विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. नागपूर इथे 16 डिसेंबर पासून सुरू होत असलेल्या अधिवेशनासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात येत असलेल्या विधिमंडळ सुरक्षा, निवास, वाहन, संपर्क, वाहतूक आदी विषयक व्यवस्थेचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. नाना पटोले यांनी सर्व शासकीय विभागांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून सुरू असलेल्या कामांची विस्तारानं माहिती घेतली. अधिवेशनासाठी होत असलेल्या तयारीत सर्व संबंधित विभागांनी सुसूत्रता ठेवावी, या तयारीमुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी, विविध सुविधांसाठी कार्यवाही करताना जनतेच्या पैशांचा अपव्यय होणार नाही यासाठी जबाबदारीने कामं करावीत अशा सूचना त्यांनी केल्या. बैठकीला सर्व विभागांचे विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून भूषण गगराणी आणि विकास खरगे यांची नियुक्ती झाली आहे. भूषण गगराणी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात प्रधान सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. आधीच्या सरकारमध्ये खरगे यांनी महसूल आणि वन विभागाचे प्रधान सचिव म्हणून काम पाहिलं होतं.
मुंबई, नाशिक, मालेगाव, नागपूर, लातूर आणि पनवेल या 6 महानगरपालिकांमधल्या 7 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 9 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 10 जानेवारीला मतमोजणी होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांनी दिली. नाशिक 22 अ आणि 26 अ, मालेगाव 12 ड, नागपूर 12 ड, लातूर 11 अ, पनवेल 19 ब आणि बृहन्मुंबई 141 या महानगरपालिका निहाय प्रभागात पोटनिवडणुका होणार आहे. यासाठी नामनिर्देशनपत्र येत्या 16 ते 23 डिसेंबर या कालावधीत दाखल करता येतील. 24 डिसेंबरला नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल, तर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 26 डिसेंबरपर्यंत असेल असं त्यांनी सांगितलं. संविधानामुळे आपला देश एकसंध राहिला असून अनेक धर्माचे आणि जातीचे लोक इथे गुण्यागोविंदाने राहतात, म्हणूनच भेडसावणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं भारताकडे आहेत असं मत सत्याग्रही विचारधाराचे संपादक आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले. मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या 1वर्षानिमित्त 23व्या पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांकाचं सप्तर्षी यांच्या हस्ते काल मुंबईत प्रकाशन झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई पोर्ट ट्रस्टचे उपाध्यक्ष यशोधन वनगे, युनियनचे अध्यक्ष ॲडव्होकेट SK शेटे, युनियनचे कार्याध्यक्ष डॉ यतीन पटेल, सेक्रेटरी मारुती विश्वासराव यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. कामगारांच्या अधिकारांसोबतच त्यांच्या कर्तव्याची जाण करून देणं, त्यांच्यातल्या सुप्त कलागुणांना वाव देऊन प्रबोधनाचं काम गेली अनेक वर्ष या अंकाद्वारे केलं जाते. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले असून त्यातून पोर्ट ट्रस्टला चांगलं उत्पन्न मिळेल असं वनगे यांनी यावेळी सांगितलं. अंमलबजावणी होईल याबरोबरच प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य देण्याची या युनियनची भूमिका असते. अतिशय पॉझिटिव्हली ही युनियन काम करते. याबद्दल युनियनच्या या 1 शताब्दी वर्षात मी युनियनच्या भरभराटीसाठी त्यांना धन्यवाद देतो. कार्यकुशल कार्यकर्ते किती आहेत हे फार महत्वाचं असतं, ते खरं बलस्थान असतं कुठल्याही संघटनेचं. आणि मी भाग्यवान आहे की ज्या संघटनेमध्ये मी काम करत आलो गेली 55 वर्ष, त्या संघटनेमध्ये असे निष्ठावंत आणि कार्यकुशल खूप कार्यकर्ते लाभले आणि म्हणूनच आम्ही 100व्या वर्षामध्ये पदार्पण करू शकलो, याबद्दल मला सार्थ अभिमान वाटतो. पुणे पोलीस आयुक्तालयाची सेवा प्रणाली राज्यव्यापी राबवण्यासाठी शासनाला शिफारस करणार असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी आज सांगितलं. पुणे पोलीस आयुक्तालयात सेवा कार्यालयाचं उद्घाटन क्षत्रिय यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनाचा सेवा हमी कायदा क्रांतिकारी असून या कायद्यामुळे शासकीय विभागांवर गतिमानता, पारदर्शकता आणि कालबद्धतेची बंधनं आली आहेत असं ते म्हणाले. पुणे पोलिसांनी यापुढे पाऊल टाकत सेवा प्रणाली सुरू केली असं कौतुक क्षत्रिय यांनी केलं. या प्रणालीद्वारे पोलिसांची प्रतिमा सुधारण्याचा आणि नागरिकांचा पूर्ण समाधान करण्याचा प्रयत्न पोलीस विभाग करत आहे अशी माहिती पुणे पोलीस सहआयुक्त डॉ रवींद्र शिसवे यांनी दिली. नेपाळमध्ये काठमांडू इथे सुरू असलेल्या 13व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज समारोप होणार आहे. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत भारतानं आपलं अव्वल स्थान कायम राखलंय. भारतानं एकूण 301 पदकं मिळवली असून 165 सुवर्ण, 92 रौप्य तर 44 कांस्य पदकांचा यात समावेश आहे. आज शेवटच्या दिवशी मुष्टियुद्ध स्पर्धेत वेगवेगळ्या गटात भारतानं 6 सुवर्ण तर 1 रौप्य पदकाची कमाई केली. स्क्वॅशमध्ये महिला संघानं पाकिस्ताननं 2-1 सुवर्ण पदक पटकावलं. पुरुष संघाची सुवर्ण पदकासाठी लढत होणार आहे. ज्युडोतही भारतानं सुवर्णपदक मिळवलं. बास्केटबॉल स्पर्धेत अंतिम फेरीत भारताच्या पुरुष संघाची लढत श्रीलंकेशी तर महिला संघाची लढत यजमान नेपाळशी होणार आहे. फुटबॉल स्पर्धेत यजमान नेपाळ आणि भूतान यांची सुवर्णपदकासाठी लढत होणार आहे. हवामान. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात किमान तापमान उस्मानाबाद इथे 12.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. उद्या संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहणार असून 12 तारखेला विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असून राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांच्या सुटकेबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेईल, केंद्रीय गृहमंत्र्यांची लोकसभेत माहिती. नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत जोपर्यंत स्पष्टता येत नाही तोपर्यंत शिवसेना राज्यसभेत या विधेयकाला पाठिंबा देणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे समाजानं समानतेच्या दृष्टिकोनाबाबत आत्मपरीक्षण करावं, राष्ट्रपती रामनाथ कोविंद. जीवाश्म इंधनावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा झपाट्यानं विस्तार करण्याचं भारताचं आवाहन. कांद्याच्या साठवणुकीला आळा घालण्यासाठी किरकोळ व्यापाऱ्यांकरता असलेली साठवणुकीची मर्यादा 5 टनांवरून 2 टन करण्याचा सरकारचा निर्णय. आणि काठमांडू इथं सुरू असलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत 301 पदकं जिंकत भारत अव्वल स्थानी, आज स्पर्धेचा होणार समारोप. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.